मित्रांनो, या ठिकाणावरून पाणी सुरू झालेलं आहे, बघू शकता. आपण आता अशा एका ठिकाणी पोचलो आहोत, या साईडने पण लाटा येत आहेत आणि हे पाहू शकता या साईडने पण लाटा येत आहेत. आपल्याला जायचं आहे या ठिकाणी. नमस्कार, मी आहे पांडुरंग आणि आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण भेट देण्यासाठी आलेलो आहोत मालवणमधील सुंदर असा किल्ला आहे, परंतु तो अपरिचित आहे. सिंधुदुर्ग किल्ल्याच्या दिशेने जाताना आपल्याला डाव्या हाताला झेंडे दिसायला सुरुवात होतात. ते झेंडे आहेत या पद्मगडावरील. हा किल्ला बांधण्याचे मुख्य कारण म्हणजे जमिनीवरून जे हल्ले होतात, ते हल्ले शिवाजी महाराजांना लक्षात आले की या मार्गे जास्त होऊ शकतात, म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याची निर्मिती केली. आज या किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार शाबुदय हा आहे समोरील सिंधुदुर्ग किल्ला. किल्ल्याच्या आतमध्ये तुम्हाला अनेक प्रकारचे झाडे दिसून येतात. त्यातील मुख्य वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी असलेले जास्वंदी. या ठिकाणी तुम्हाला अनेक प्रकारच्या जास्वंदी बघायला मिळतील. ह्या आहेत सफेद जास्वंदी, आता ही आहे गुलाबी कलरची, आणि ह्या ठिकाणी विहीर आहे ती कोरडी आहे, तुम्ही पाहू शकता. आणि या ठिकाणी आहे केशरी कलरसारखी आहे जास्वंद. आणि ह्याच्याच बरोबर तुम्हाला खाली एक दाखवतो जास्वंद, ही लाल कलरची आहे. या ठिकाणी तुम्हाला खूप सुंदर अशा जास्वंदी पाहायला मिळतात. या ठिकाणी आहे, हे आहे महापुरुषाचे मंदिर. या ठिकाणी महापुरुषाची सुंदर प्रकारे एक शंकराची पिंडी आहे. आता तुम्हाला दाखवतो आत जाऊन. या ठिकाणी सुंदर अशी बेल आहे, बेल वाजवून आत गेल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी काय काय आहे दाखवतो. हे पाहू शकता समोरील बाजूस नंदी आहे, आणि आतमध्ये दाखवतो तुम्हाला. समोर आहे शंकराचे आदस्थान, आतमध्ये सुंदर अशी पिंडी आहे, आणि या पिंडीची नित्य नियमाने पूजा केली जात असावी असे इथून दिसून येते. समोरच त्याच्या नंदी आहे, खूप सुंदर असं हे दृश्य आहे. या ठिकाणी बसण्यासाठी तुम्हाला मालवण नगर परिषदेने बसण्याची सुंदर प्रकारे सोय केलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ल्याच्या संरक्षणासाठी पद्मगडाबरोबरच राजकोट, सर्जेकोट या किल्ल्यांचीसुद्धा निर्मिती केली होती. परंतु पद्मगड हा मोठ्या प्रमाणात ढासळलेला किल्ला आहे. या ठिकाणी तुम्ही पद्मगडावर चालत येऊ शकता. आता या पद्मगडाचे तुम्हाला फक्त अवशेषच दिसून येतात. पद्मगड या किल्ल्यावर त्या काळात जहाज दुरुस्ती तसेच जहाज थांबवण्याचे हे मुख्य ठिकाण असण्याचे येथे दिसून येते. किल्ल्यामध्ये अनेक प्रकारची झाडे आहेत. किल्ल्याची मोठ्या प्रमाणात पडझड झालेली आहे, हे पाहू शकता. समोरील बाजू जो झेंडा दिसतो हा तुम्हाला सिंधुदुर्ग किल्ल्यावरून जाताना दिसतो बोटीतून. हा आहे समोरील सिंधुदुर्ग किल्ला, हे पाहू शकता. ह्या किल्ल्याची मोठ्या प्रमाणात ढासळणी झालेली आहे. हा किल्ला तेथे असलेल्या खडक फोडूनच बांधला असावा असे समजते. या ठिकाणी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात पडझड झालेली आहे. आता मी तुम्हाला या ठिकाणी सुंदर असं कोरीवकाम दगडामध्ये केलेलं दिसून येतं. हे आहे मालवण जेटीपासून सिंधुदुर्ग किल्ल्याकडे जाणारी बोट. कसा वाटला पद्मगडाचा इतिहास कमेंटमध्ये नक्की सांगा. मगाशी हा सगळा परिसर पाण्याखाली होता, आणि आता पाहू शकता तुम्ही या ठिकाणचं पाणीसुद्धा या मार्गे बाहेर जात आहे. आणि हे बघा आता कसली वाट निर्माण झालेली आहे, म्हणजे समुद्राला आता ओहोटी आलेली आहे.